भाई गावो सुनो पढ़ो नित भाई गावो सुनो पढ़ो नित भाई गावो सुनो पढ़ो नित भाई गुर पूरे तू राखिया गुर पूरे तू राखिया प्यार वाले गुरसिख माई भाई समा मेरा हो गया एदे कोई शक नहीं किधरे किधरे दो घंटे भी कथा करनी पैंदी है किधरे 15 मिनटां विच भी काम सारना पैंदा है जैसा समा होवे पर तुहाडे वर्गियां प्यार वालियां रूहां नूं कुरबानी सुणाउंदिआं कोई अकावट थकावट नहीं पर जो स्टेज वल्लों समें दी वंड होई ए ठीक है भी स्टेज सैकटरी साहब ने मैनूं ते कहा भी तुसीं 11 बजे पहुंचे क्योंकि 12 बजे तो ही लगना है पर उन्होंने अपने सेट मुताबिक मैनू लाया 1:30 बजे तो मैं तो बहुत तड़के ही प्रभात फेरी भी छड़ी सारे काम छड़ के हाजिर तो चलो तुहाडा भी धन्यवाद गुरु का भी धन्यवाद उन्हों का भी धन्यवाद क्योंकि तुसी बड़े प्यार नाल जुड़े हो मेरा आना सफल हो गया हुण अगला जिहड़ी सफलता है वह तुहाडे ते मेरे जीवन की तां होवेगी जे असी गुरु की गल मन्नांगे रहत प्यारी मुझको सिख प्यारा नाही रहत बिना ना सिख कहावे रहत बिना दर चोटा खावे रहनी रहे सोई सिख मेरा ओ साहिब मैं उसका चेता भाई इनिया क बेनतियां तुसी बड़े ध्यान नाल सुन लईयां ने सुन लोगे फिर मनोगे फिर तुसी अंदरले तीरथ तक पहुंच जाओगे सुनिया मनिया मन कीता पाहो अंतरगत तीर्थ मल ना हो फिर अहंकार भी मुक जाएगा फिर असी आपे ही कहन लग पवांगे सब गुण तेरे मैं नाहीं कोए विण गुण कीते भगत बाबा जी वालों आ गया भी ऐसे टिके हुए माहौल विच होर कुछ मिनट लाओ तो मैं हुक्म दी पालना ते करनी नाले मेरा अपना जी ते करदा नहीं छड्डण मैं ते टाइम दी पाबंदी दा ध्यान रखदा मैं कोई मगरों यह ना कहे भी ज्ञानी जी तो छड्डदे ही नहीं है यह भी ध्यान रखना पैंदा करो रसना पवित्र गज के बोलो सतनाम मैं श्री गुरु ग्रंथ साहिब जी नाल गल्लां करदा ते तुहानूं भी प्रेरदा गल्लां करिया करो मैं पूछिया गुरु अर्जन देव महाराज नूं तुहानूं इन्नी शांति किवें मिल गई तुहाडा अंदर इतना टिकाओ वाला किवें हो गया उन्होंने जो जवाब दिता है उन्होंने कहा एक ते मैं गुरु की संगत करदा उन्हां दी बाणी विचों सुन लो वो कहिंदे बिसर गई सब तात पराई जब ते साध संगत मोहे पाई ना को बैरी ना ही बेगाना सगल संग हमको बनिया प्यार तो असी सब नाल कर रहे अनादर किसे दा नहीं करना तिरस्कार किसे दा नहीं करना ना को बैरी ना ही बेगाना सगल संग हमको बनिया फिर अगली पौड़ी कहने सबको मीत हमें अपन कीना हम सबना के साजन दूर पर आयो मन का बिरहा तामा मेल कियो मेरे राजन आखिया मैनु रब ने उदों गलवकड़ी विच लै लिया उदों मैनु प्यार कीता जदों मैं ए अवस्था बना ली ते बनी गुरु जी संगत विच आके अगे चलिए सवाल बहुत ने तुहाडे मैं भी तुहाडे विचों ही हाँ सवाल बहुत पैदा हुंदे ने पर पूरा गुरु ऐन तसली करा दिंदा है अंदर जे तुसी अपने घर नूं वसाउणा चाहो जे अपने हिरदे विच ठंड माननी चाहो आओ मैं तरीका दस दिया पंच मनाए पंच रसाए पंच मनाए पंच रसाए पंच मनाए पंच रसाए पंच मनाए पंच रसाए इनू रसाए कहना रसाए रसाए रुसा दिते नाराज कर ले पंज मैं मना लेने पंज मैं रुसा लेने
पंच वसाए पंच गवाए पंच वसाए पंच गवाए पंच वसाए पंच गवाए पंच वसाए पंच गवाए। ये मैं खूब समझदा के बाणी पढ़ने वाले गुरसिख ते फट समझ जाण, पर जिन्हां नहीं पता उन्हां नूं दसणा ते मेरी ड्यूटी है। गुरु अर्जन देव पातशाह कहिंदे मैं पंज मना ले, सत संतोख दया धर्म तीरज मैं मना ले। ते जदों इन्हां नूं मनाया ते पंज रुस गए ने, काम क्रोध लोभ मोह अहंकार नाराज हो गए ने भी साडा बोलबाला सी हुण खत्म हो गया। पंज मैं अपने अंदर वसा ले ने ते पंज अंदरों गवा ले ने। इहोही पंज ने जिन्हां नूं मनाया ते रुसाया वसाया ते गवाया। इन बेद नगर उठा मेरे भाई इन बेद नगर उठा मेरे भाई इन बेद नगर उठा मेरे भाई इन बेद नगर उठा मेरे भाई। उठा का मतलब है बस गया, आबाद हो गया। हुण साडा नगर क्यों नहीं आबाद होंदा? एक कदे बाणी नूं पढ़ के वेखो फिर पता लगदा। भगत कबीर जी ने एक बड़ी कमाल की गल कही, वो कहते मैं तो देख के हैरान हाँ ऐसो अचरज देखे हो कबीर ऐसो अचरज देखे हो कबीर दद कै भोले बरोले नीर। लोकी दुधे भुलेखे पानी रिड़की जाते ने, कहते मैं ऐसी अचरज खेड ऐसा तमाशा देखे है ऐसो अचरज देखे हो कबीर दद कै भोले भोले मतलब भलेवे भुलेखे बरोले नीर। हरी अंगूरी गदहा चरे खोता, गदा कहने खोते ने। खिमा करना जे कोई बंदा भी सिर्फ खाई जाए तो इन्हें की खोते वगू खाई जाते। ये मनुख की कर रहे हैं, सवेरे उठता है चंगा चोखा ब्रेकफास्ट करता है, घर वालों लिए आर्डर करता है भी मेरे ब्रेकफास्ट च आ होवे आ होवे आ हो। हरी अंगूरी गदा चरे नित उठ हासे हिंगे मरे। फिर सारा दिन ही कर 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 जे को कह दे भाई जब जी साहब पढ़ लै ये तुसी पढ़ी जाओ जी, ये वेलियां दा काम है जी। नित उठ हासे हिंगे मरे जे को कवे वो भलिया लोग कहे की कर 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 ये क्यों तुझ नशे पी के अपना जीवन बर्बाद। और जी तुहाडे घरों पीना तुहाडे पैसे नहीं पीना एहो जिहा को जवाब दे। माता पैसा अमोहा जाए, माता कहते मस झोटे आ पिंडा च माड़ी छड़े होंदे ना वो मस जाते वो फिर माड़ी मोटी सोटी डांग तो नहीं डरते है अगो मारना पैंदे। इतना ही जेड़े बंदे अपने राह तो भटक गए ने अगों समझाओ ते मारन पैंदे। माता पैसा अमोहा जाए, अमोहा मना अमोड़ जाते जिधरों मोड़ो उधर ही जाते ने। कुद कुद चरे रसा तल पाए कहे करूंगा खाऊंगा तू कौन है रोकने वाला, नरका में पैंदे ने। फिर कबीर जी कहते ने कहो कबीर प्रगट पई खेड ले ले को चूंगे नित भेड। आम बंदा तो चक्रित हो जाता है गल सुन के भी ये की कह रहे हो ज्ञानी जी है भेड़ नू ते लेला चूंगदा पर लेले नू ते भेड़ कदे चूंगदी सुनी नहीं वेखी नहीं। इत्थे मन लेला है बुद्धि भेड़ है, जे ते मन बुद्धि दे पिछे चले ते कोई नुकसान वाली गल नहीं, पर बुद्धि ही मन रूपी लेले दे पिछे लग गई है। कहो कबीर प्रगट पई खेड लेले को चूंगे नित भेड। पर गल किसनू समझ आवेगी? गुरु अर्जन देव पातशाह ने अपना थोड़ा जा हिस्सा पा के गल खोल दी,
پڑھو دھیان نال گوڑی گواریری کبیر جی کی نال رلائے لکھیا محلہ پنجواں آکھیا گل ہر ایک نوں نہیں سمجھ اے انہاں نوں سمجھ آوے گی رام رمت مت پرگٹی آئی 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 کہو کبیر گر سوجی پائی 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 ایتھے گردے رارے نوں سیاری ہے گر آرے نو مکڑ والا بھی آئے گا گر آرا مکتا بھی آئے گا گردے آرے نو سیاسی کا کی مطلب گرو نے یہ سوجی پا دیتی گرو نے مت دے دیتی بھائی یہ کام چنگے نہیں تینوں یہ دکھا دیں یہاں کاموں واسطے نہیں ملی پڑھی جانے پڑھی جانے بھائی پراپت مان گدے ہو رہی پڑھی جانے پر گرو کو کدے نہیں سوجی منگتے ਭਾਈ ਗੁਰੂ ਕੋਲ ਸੋਝੀ ਉਦਣ ਮਿਲੇਗੀ ਜਿੱਦਣ ਅਸੀਂ ਮੱਥਾ ਟੇਕਣ ਦਾ ਮਤਲਬ ਸਮਝ ਲਵਾਂਗੇ ਮੱਥਾ ਟੇਕਣ ਦਾ ਕੀ ਮਤਲਬ ਇੱਥੇ ਮਤ ਹੈ ਮਤ ਇਹਨੂੰ ਗੁਰੂ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਰੱਖ ਦਈਏ ਤੇ ਗੁਰੂ ਕੋਲੋਂ ਮਤ ਲੈ ਲਈਏ ਬਸ ਸਮਝ ਆ ਜਾ ਕਹੋ ਕਬੀਰ ਗੁਰ ਸੋਝੀ ਪਾਈ ਆ ਸਾਡੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਮੁਸ਼ਕਲਾਂ ਸਾਰੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਹੱਲ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਜਾਏਗਾ ਕਬੀਰ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੈਂ ਵੀ ਗੁਰੂ ਕੋਲ ਗਿਆ ਉਹ ਮਹਾਰਾਜ ਮੈਂ ਸਵੇਰੇ ਵੀ ਉੱਠਦਾ ਹਾਂ ਮੈਂ ਨਿਤਨੇਮ ਵੀ ਕਰਦਾ ਗੱਲ ਬਣਦੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਗੁਰਦਿਖ ਲਾਈ ਮੋਰੀ ਜਿਤ ਮਿਰਗ ਪੜਤ ਹੈ ਚੋਰੀ ਮੂੰਦ ਲੀਏ ਦਰਵਾਜੇ ਬਾਜੀ ਅਲੇ ਅਨਹਦ ਬਾਜੇ ਗੁਰੂ ਨੇ ਉਹ ਵੀਕਨੈਸ ਕਮਜ਼ੋਰੀ ਖੱਪਾ ਦੱਸਦਾ ਇੱਥੋਂ ਵੜਦੇ ਨਹੀਂ ਚੋਰ ਜੇ ਨਿਤਨੇਮ ਕਰ ਲਿਆ ਜਦ ਤੱਕ ਪੰਜ ਸੱਤ ਦਸ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਦੱਸਣ ਲਈ ਚੈਨ ਹੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਅੱਜ ਬੜਾ ਆਨੰਦ ਆਇਆ ਅੱਜ ਮੈਂ ਸਵੇਰੇ 3 ਵਜੇ ਉੱਠਿਆ ਜੀ ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ ਖਤਮ ਇਹਨੂੰ ਸਾਂਭ ਲਈਏ ਜਿਵੇਂ ਆਪਣੇ ਰੁਪਈਏ ਆਪਣੇ ਪੈਸੇ ਆਪਣੀ ਜੇਬ ਚੰਦਰਲੀ ਅੰਦਰਲੀ ਚ ਰੱਖਦੇ ਹੋ ਦੱਸਦੇ ਵੀ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ ਘਰ ਵਾਲੇ ਪੁੱਛਣ ਤਾਂ ਨਹੀਂ ਦੱਸਦੇ ਤੇ ਇਹ ਕਿਉਂ ਦੱਸਦੇ ਹੋ ਇਹ ਆਖੋ ਗੁਰੂ ਦੀ ਕਿਰਪਾ ਹੋਈ ਹੈ ਅੱਜ ਗੁਰੂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਵੇਲੇ ਉਠਾਇਆ ਕ੍ਰੈਡਿਟ ਗੁਰੂ ਨੂੰ ਦਿਓ ਬਸ ਓਵੇਂ ਵੱਜ ਜਾਂਦਾ ਤੋ ਖੈਰ ਮੈਂ ਹੁਕਮ ਮੰਨ ਲਿਆ ਤੋ ਆਪਣਾ ਘਰ ਵਸਾਉਣ ਦਾ ਤਰੀਕਾ ਗੁਰੂ ਜੀ ਨੇ ਰੋਜ਼ ਅਸੀਂ ਪੜ੍ਹਦੇ ਹਾਂ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਨਗਰ ਬਹੁ ਭਰਿਆ ਮਿਲ ਸਾਧੂ ਖੰਡਲ ਖੰਡਾ ਹੈ ਜਿਹੜੀ ਗੁਰੂ ਦੀ ਸੰਗਤ ਹੈ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਅਸੀਂ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਖੰਡਨ ਕਰਨਾ ਹੈ ਬਸ ਗੁਰੂ ਦੀ ਮਤ ਲੈ ਲਵਾਂਗੇ ਆਪਣੀ ਮਤ ਛੱਡ ਦਿਆਂਗੇ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਦੇ ਕਹਿੰਦੇ ਮੇਰੀ ਤੇ ਸਾਰੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦਾ ਰਾਜ ਹੀ ਇਹੋ ਹੈ ਗੁਰਸਿੱਖ ਮੀਤ ਚਲੋ ਗੁਰ ਚੱਲ 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 ਜੋ ਗੁਰ ਕਹਿ ਸੋਈ ਭਲ ਮੰਨੋ 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 ਹਰ ਹਰ ਕਥਾ ਨਿਰਾਲੀ ਹਰ ਹਰ ਕਥਾ ਨਿਰਾਲੀ ਹਰ ਹਰ ਕਥਾ ਮੈਂ ਇੱਕ ਬਚਨ ਕਹਿੰਦਾ ਸੰਕੋਚਦਾ ਹਾਂ ਪ੍ਰੇਰਨਾ ਕਰਾਂਗਾ ਕਿ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੀ ਬਾਣੀ ਦੇ 2 ਸਹਿਜ ਪਾਠ ਨਿਰੰਤਰ ਚੱਲ ਰਹੇ ਨੇ ਇੱਕ ਮੇਰੇ ਛੋਟੇ ਵੀਰ ਗਿਆਨੀ ਜਗਤਾਰ ਸਿੰਘ ਜੀ ਜਾਚਕ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਇੱਕ ਦਾਸ ਕਰ ਰਹੇ ਹੈ ਇੱਕ ਬੜਾ ਗੁਰੂ ਨੇ ਵਿਧ ਬਣਾਈ ਹੈ ਸਾਡਾ ਕੋਈ ਯਤਨ ਨਹੀਂ ਇਹ ਗੁਰੂ ਨੇ ਵਿਧ ਬਣਾਈ ਹੈ ਤੇ ਗੁਰਬਾਣੀ ਦੇ ਚਾਨਣ ਨਾਲ ਆਪਣੇ ਅੰਧੇਰੇ ਮਨਾਂ ਨੂੰ ਰੋਸ਼ਨ ਕਰ ਲਓ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬਾਣੀ ਨਹੀਂ ਪੜ੍ਹਨੀ ਆਉਂਦੀ ਪੜ੍ਹਨੀ ਆ ਜਾਏਗੀ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਰਥ ਨਹੀਂ ਆਉਂਦੇ ਅਰਥ ਆ ਜਾਣਗੇ ਸੁਣਿਆ ਕਰੋ
دنے دس تو ساڑھے دس، رات نو شاید ساڑھے نو تو دس بجے تک ہے۔ داس نے آپ پاٹ کیتا، پر جدو میں کدھر جڑ کے سننا تو میری سمادھی لگ جاتی، میرا جی کرتا ہے پاٹ ہوتا ہی نہیں۔ جوں جوں سنو گے میل اترے گی، گربانی سن میل پائے، ہردہ شد ہو جائے گا تے من تو جو سروپ ہے اپنا مول پچھان، من ہر جی تیرے نال ہے گرمتی رنگ مان۔ پلا چکا نہیں کھیما بخش گج کے فتح گجاؤ، واہگرو جی کا خالصہ واہگرو جی کی فتح۔ مان چن دین گے بولے سونیار۔ سو بہت بہت دھنواد گیانی جی کا، جنہ نے پہنچ کے بڑے رجھیوے بھرے سمے تو سانو سماں دے کے نوازیا، اور علاقے دیا سنگتاں روحانی دیوان مینجمنٹ ساتھ سنگت جی چکارا جرا گج کے چھڈو۔ بابا جی نے اگے گیانی جی نے گل کیتی ہے کہ گرو گھر دے وچ گربانی اور یہ چکارے گج کے چھڈنے چاہیے۔ بولے سونیار۔ ہوں سنت بابا بھوپندر سنگھ جی راڑا صاحب جرگ والے وہ کیرتن کرن گے۔ سو ساتھ سنگت جی کل بھائی محل سنگھ جی چنڈی گڑھ والے کمشنر جتاؤ پہنچ رہا، سو ساریا سنگت جس طرح گیانی جی کو علامہ دوایا، میں ہاتھ جوڑ کے بینتی کراں گا کہ علامہ سیکٹری نو یا کمیٹی نو آؤں گا، پر اسی جو بلارے سد دے ہاں جو